मी विनायक दोलतडे सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्याच्या रांजणी गावातून आहे. रांजणी गावाच्या शेजारीच सिद्धनाथ हायस्कूल भागशाळा मावडी इथून माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. हे शिक्षण घेत असतानाच वृत्तपत्रांमध्ये मी खगोलशास्त्रासंबंधित वाचन करायचो, म्हणजे ग्रहविज्ञान असेल किंवा ग्रहणे असेल इत्यादीचं वाचन करत असतानाच खगोलशास्त्राची आवड मला निर्माण झाली. याच्यानंतर अलीकडच्या काळात म्हणजे पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागातून मी उच्च शिक्षण घेत असताना मी माझ्या वर्गमित्रांना घेऊन एक टीम बनवली. हे टीम बनवत असतानाच जे ग्लोबल मिशन ऑस्ट्रॉनॉमीचे अध्यक्ष आहेत विशाल कुंभारे सर, सरांशी माझी ओळख झाली. सरांच्या मार्गदर्शनाखाली मी नासाच्या एका संकेतस्थळावरती आमच्या टीमचे नोंदणी केली. नासाने 1 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या दरम्यान एक आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहीम सुरू केली होती. याच्यामध्ये नासा बरोबर हर्डिन सिमन्स युनिव्हर्सिटी टेक्सास, कॅटालिना स्काय सर्वे आणि पॅन स्टार्स या संस्थेचाही सहभाग होता. आम्ही एकंदरीत टीम तयार करून ही टीम आम्ही त्यांच्या संकेतस्थळावरती नोंद केली. संकेतस्थळावरती नोंद केल्यानंतर त्यांनी पुरवलेल्या डेटावरती आम्ही कार्य करून याचा जो प्राथमिक अहवाल आहे म्हणजे लघुग्रहाचा प्राथमिक अहवाल आम्ही त्या संस्थेकडे जमा केला. याच्यानंतर या लघुग्रहावरती 3 ते 5 वर्ष याचे निरीक्षण घेतले जातील आणि हे याचं निरीक्षण घेऊन त्याला जे नासाचे सेलेस्टियल बॉडींची यादी आहे त्याच्यामध्ये ते त्यांना टाकण्यात येईल. हे सर्व संशोधन कार्य मी आणि माझ्या टीमने विशाल कुंभारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलं आणि ही संशोधन मोहीम जी आहे ही संशोधन मोहीम अमेरिकन अंतरिक्ष संस्था नासा यांच्या अंतर्गत घेण्यात आली होती. नासासोबत याच्यासोबत कॅटालिना स्काय सर्वे, हर्डिन सिमन्स युनिव्हर्सिटी टेक्सास आणि पॅन स्टार्स याही संस्थेचा समावेश होता. या संस्थेने दिलेल्या डेटावरती काम करून आमच्या लघुग्रहाचा प्राथमिक अहवाल आम्ही त्या संस्थेकडे जमा केला. हा अहवाल त्यांच्याकडे जमा केल्यानंतर त्यांनी लघुग्रहाचा प्राथमिक शोध नोंदवून घेतला. इथून पुढे या लघुग्रहावरती 3 ते 5 वर्ष लक्ष ठेवण्यात येईल. हे लक्ष ठेवल्यानंतर त्याचं जे ऑफिशियल लघुग्रहांची लिस्ट आहे नासाची त्याच्यामध्ये याला टाकण्यात येईल. हा सर्व जो हे सर्व संशोधन कार्य आहे हे संशोधन कार्य आम्ही विशाल कुंभारे सरांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडलं. धन्यवाद. आणि सदरचा प्रोग्राम हा आहे ते अमेरिकन अंतरिक्ष संस्था जी आहे नासा असेल, पॅन स्टार्स असेल, कॅटालिना स्काय सर्वे आणि हर्डिन सिमन्स युनिव्हर्सिटी टेक्सास यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोग्राम घेण्यात आला होता. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता या स्क्रीनवरती असे डॉट्स दिसतात ते ऍक्च्युली स्टार्स आहेत. तर याच्यामध्ये जे मुव्हमेंटच्या गोष्टी असतात त्या आम्ही चेक केल्या आणि त्याला ज्याच्याप्रमाणे नाव असेल ते नाव वगैरे देण्यात आले. याची नोंद सध्या नासाने घेतलेली आहे पण याच्यावरती याचा ऍक्च्युअल शोध हा आहे तो असा आहे की 3 ते 5 जवळजवळ वर्ष त्याच्यावरती एकदम संशोधन होईल, त्याचं एक व्हेरीफाय होईल आणि त्याच्यानंतर म्हणजे सेलेस्टियल बॉडीज असू द्याला आपण नासाची सेलेस्टियल बॉडीची लिस्ट म्हणतो त्याच्यामध्ये ते टाकण्यात येईल. धन्यवाद. या सर्व गोष्टी करत असताना जे ग्लोबल मिशन ऑस्ट्रॉनॉमीचे अध्यक्ष आहेत विशाल कुंभारे सर यांच्यासोबत माझी ओळख झाली. सरांच्याकडे गायडन्स घेतल्यानंतर सरांनी थोडं गायडन्स केलं मला की या गोष्टीवरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे हा सर्वसाधारणचा पिरियड होता लॉकडाऊनच्या अगोदरचा. लॉकडाऊनमध्ये मी माझी टीम ऑफिशियल रजिस्टर केली त्याच्यानंतर मला रिस्पेक्टेड संस्थेकडून रिप्लाय मिळाला आणि ह्या सर्व प्रोसेसला सर्वसाधारणतः 1 वर्षाचा कालावधी लोटला. तो अलीकडेच म्हणजे 1 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर असा तो त्या प्रोग्रामचा कालावधी होता. याच्यामध्ये जवळजवळ आम्ही मॅक्सिमम टाइम यूज करून त्याचा इमेज आम्ही इकडे ऍड करून जे संशोधन केलं याचं आउटपुट हे आपण पाहिलं जात आहे. जे की आम्ही ज्या गोष्टी लिंक केल्या त्या आता तुम्ही पाहतच आहे समोर. खगोलशास्त्राच्या आवडीचं सांगायला गेलं तर म्हणजे जो 2007 ते 2010 जो पिरियड होता त्याच्यामध्ये आपलं पुढारी असेल किंवा तरुण भारत असेल याच्यामध्ये ते पुरवणी यायची ज्याच्यावरती पानभर जगभर किंवा विश्वसंचार याच्यामध्ये खगोलशास्त्राच्या कुतूहलाच्या गोष्टी असायच्या जसं की ग्रहण असेल, नासा असेल, इस्रो असेल या गोष्टींचं वाचन झालं हायस्कूल लेवलला त्याच्यामुळे एक खगोलशास्त्राची आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर मी उच्च शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना म्हणजे माझे टीम मेंबर्स असतील आनंद असेल, मनीष असेल, संकेत असेल, वैभव असेल, गौरव असेल यांच्यासोबत एकत्रित अभ्यास करत असताना माझं असं लक्षात आलं की आपण थोडं जास्त वरच्या लेवलला काहीतरी करायला पाहिजे.
ह्या गोष्टी करत असताना मला जे ग्लोबल ॲस्ट्रॉनॉमीचे